हॅलो, मी डॉक्टर विभूषा जांभेकर. मी एक न्यूट्रिशनिस्ट आहे आणि आपण रोजच्या रोज जे काही फूड्स खातो ते फूड्स खाऊनच आपली ओव्हरऑल इम्युनिटी चांगली कशी राहील, ज्याच्यामुळे शक्यतो कुठलंही इन्फेक्शन आपल्याला होणार नाही, याच्यासाठी काय करावं आणि काय करू नये ह्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण असं बघितलं की आपण कुठले फूड्स खाऊ शकतो ज्याच्यामुळे आपली इम्युनिटी चांगली राहील आणि शक्यतो आपल्याला फक्त कोरोना व्हायरसच नाही तर दुसरं कुठलंही व्हायरल इन्फेक्शन होणार नाही याची आपण काळजी घेऊ शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच काही इम्पॉर्टंट अजून 3 टिप्स सांगणार आहे. पण ह्या टिप्स अशा आहेत की जसं काही पदार्थ खायला पाहिजेत ज्याच्यामुळे आपली इम्युनिटी वाढू शकते, तसंच काही फूड्स असे आहेत की जे आपल्याला जेव्हा खूप इन्फेक्शनची खूप रिस्क असते अशावेळी हे फूड्स आपल्याला टाळणंसुद्धा तेवढंच गरजेचं असतं. कारण जर हे फूड्स आपण रोजच्या रोज रेग्युलरली खाल्ले तर त्याच्यामुळे आपली इम्युनिटी वीक होऊन कुठलंही व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढू शकते. तर असे 3 पदार्थ स्पेसिफिकली करोना व्हायरस इन्फेक्शन होऊ नये म्हणून जे आपण खाणं टाळायला हवं ते फूड्स असे, एकतर कोल्ड ड्रिंक्स किंवा कुठलीही एरेटेड किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स, सेकंड इज शुगर आणि तिसरं म्हणजे अल्कोहोल. हे 3 फूड्स अवॉइड करण्यामागचं कारण असं की करोना व्हायरस हा असा व्हायरस आहे की जो ॲसिडिक कंडिशन्समध्येच शरीरात वाढू शकतो. जर आपल्या शरीरातला किंवा आपल्या रक्तातला pH अल्कलाईन किंवा जो नॉर्मल 7.4 हा pH असतो, ह्या अल्कलाईन एन्व्हायरमेंटमध्ये करोना व्हायरस इतका इझिली आपल्या शरीरामध्ये मल्टिप्लाय होऊ शकत नाही. जर सतत हायपर ॲसिडिटी किंवा ॲसिडिटी आपली वाढत असली तर तो इझिली मल्टिप्लाय होतो. आणि एरेटेड ड्रिंक्समुळे किंवा अल्कोहोलमुळे ॲसिडिटी शरीरातली वाढत जाते. त्याच्यामुळे अशा वेळेस जर तुम्ही रेग्युलरली एरेटेड ड्रिंक्स घेतलं, नंतर रेग्युलरली अल्कोहोल असेल, तर ॲसिडिटी वाढल्यामुळे करोना व्हायरस शरीरात वाढण्यासाठी एक फेवरेबल इन्व्हायरमेंट तयार होतो. शुगरसुद्धा अवॉइड करण्यामागचं कारण असं की साखरेमुळे आपली जी इम्युन सिस्टीम आहे त्याची एफिशियन्सी कमी होते. आणि जर इम्युन सिस्टीमची एफिशियन्सी कमी झाली आणि कोणताही व्हायरस आपल्या शरीरामध्ये शिरला तर मुळात तो व्हायरस आलेला आहे त्या व्हायरसचा नाश करण्यासाठीची जी इम्युनिटी किंवा जे काही मेकॅनिझम चालू व्हायला हवे ते सिग्नल्सच आपल्या इम्युन सिस्टीमला मिळत नाही, त्याच्यामुळे मग व्हायरसची फाईट कधी करणार. सो अतिरिक्त शुगर खाल्ली जाईल असे जे काही फूड्स आपल्या रोजच्या आहारात असतात ते सगळे टाळणं गरजेचं आहे. ते पदार्थ कुठले तर भरपूर साखर घातलेला चहा, कॉफी, विकतचे पॅक्ड ज्युसेस, विकतचे जॅम्स, ह्या सगळ्या पदार्थांमधनं खूप जास्त साखर खाल्ली जाते. इवन ही जी कोल्ड ड्रिंक्स किंवा एरेटेड ड्रिंक्स असतात ह्याच्यातनंसुद्धा भरपूर साखर खाल्ली जाते. त्याच्यामुळे असे सगळे पदार्थ जेव्हा इन्फेक्शनची खूप रिस्क आहे अशावेळी पूर्णपणे टाळणं गरजेचं आहे. कोल्ड ड्रिंक्स अवॉइड करण्याचं अजून एक कारण असं की करोना व्हायरसच्या वाढीसाठीचं जे टेम्परेचर आहे ते थोडंसं कमी आहे, त्याच्यामुळे एक साधा किंवा एक बेसिक सिम्पल डिफेन्स जो आपण करोना व्हायरसच्या विरुद्ध करू शकतो तो असा की तुम्ही जो कुठला पदार्थ खाणार आहात तर तुम्ही अशी काळजी घेऊ शकता की तो शक्यतो कोमट किंवा गरम असेल. पाणीसुद्धा पिताना जर ते थोडंसं कोमट असलं तर घशामध्ये जेव्हा करोना व्हायरसचं इन्फेक्शन होतं तर त्या थोड्या वाढलेल्या पाण्याच्या टेम्परेचरमुळेच तो व्हायरस मल्टिप्लाय होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे जेवढे तुम्ही कोल्ड ड्रिंक्स, एरेटेड ड्रिंक्स जास्त घ्याल तेवढं सर्दी खोकला होण्याची शक्यता जास्त आणि तेवढं व्हायरस शरीरात वाढण्याची शक्यता जास्त. त्याच्यामुळे कुठले फूड्स खायला हवे ह्याचबरोबर कुठले फूड्स टाळणं गरजेचं आहे ह्याचीसुद्धा माहिती असणं गरजेचं आहे आणि ते आपल्या रोजच्या लाईफस्टाईलमधनं अवॉइड करणंसुद्धा गरजेचं आहे. तुम्हाला जर ही माहिती असं वाटत असेल की इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही तरी फॉलो कराच, पण बाकी तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये शेअरसुद्धा करा आणि त्यांनासुद्धा ह्या सगळ्या माहितीचा ते वापर करू शकतील. थँक्यू.